Hello student, how are you? Welcome to Satya Group of Education online classes. Today we are going to learn story, okay? And our story's name is A Rainy Day. Rainy day manje kay? Rainy season. Tumhala mahiti na rainy season manje kay? Pausala. Okay ni? Apan pausala madhe kay kay use karto? Umbrella, raincoat, gumboots, okay ni? ते आपल्याला काय करतात पावसापासून प्रोटेक्ट करतात. आता आपण स्टोरी बघूया. ओके, टेक युअर जिंगल ए बुक, ओपन पेज नंबर 17, अ रेनी डे. ओके, आता इथे पिक्चर दिलेला आहे ना आपल्याला. आता या पिक्चरवरून तुम्हाला काय काय कळतं बघा. बघू, काही स्टुडंट, काही चिल्ड्रन्स आहेत तुमच्यासारखे, हो की नाही, ते काय करतायत, त्यांच्या खेळत आहेत. ओके, परत इथे त्यांना काय दिसतं, झाडाच्या इथे कॅट दिसतं आणि त्याचे किटन्स दिसतात. किटन म्हणजे काय? कॅटच्या बेबीजना काय म्हणायचं आहे? किटन. ओके, अँड अचानक काय इथे येतो, पाऊस येतो ना, हे बघा थेंब पळत दिसत आहेत ना आपल्याला. येस, मग हे सगळे पळत त्यांच्या घरी जातात, ते अंगणात जातात. इथे दिसतं ना, हे अंगणामध्ये येतात त्यांच्या. नेक्स्ट, ही गर्ल काय करते, हात कुठे दाखवते बघा, इथे कॅट कडे, किटन्स कडे. ती काय म्हणते, कॅट आणि किटन्स तिचे भिजत आहेत ना पावसात, हो की नाही. बट अचानक काय आहे, सोफ्याच्या खाली त्यांना कॅट अँड किटन्स हे दिसलेले आहेत. ओके, अँड दॅट्स वाय दे आर हॅपी. ते कॅट आणि किटन पावसात भिजत नाहीत, ते सेफ आहेत. हे बघून हे चिल्ड्रन्स काय झालेले आहेत, खूप हॅपी झालेले आहेत. ओके, आता याची आपण स्टोरी बघूया. द चिल्ड्रन आर प्लेईंग आउटसाइड. दे सी अ कॅट अँड हर फोर किटन्स. द चिल्ड्रन आर व्हेरी हॅपी टू सी द कॅट अँड किटन्स. ओके, सडनली द स्काय बिकम्स डार्क. इट स्टार्ट रेनिंग. अचानक काय झालेलं आहे, स्काय कसा आहे, डार्क झालेला आहे, म्हणजेच पाऊस येण्याचं सुरुवात झालेली आहे. ओके, द चिल्ड्रन रन्स इन टू द हाऊस. आणि सगळे चिल्ड्रन्स काय आहेत, ते घरी गेलेले आहेत, त्यांच्या घरी जाण्यासाठी ते पळत आहेत. दे स्टँड इन द वरांडा अँड एन्जॉय द रेन. ते त्यांच्या वरांड्यामध्ये उभारलेले आहेत आणि ते पाऊस एन्जॉय करत आहेत. तुम्ही सुद्धा पावसात खेळता ना, त्याचे थेंब वगैरे अंगावर उडवता की नाही, तुमच्या पॅरेंट्सच्या, छोट्या भाऊ छोटी बहीण असेल त्यांच्या अंगावर पाणी उडवता ना पावसाचं. येस, तसेच हे चिल्ड्रन सुद्धा काय करत आहेत, पावसात एन्जॉय करत आहेत. देन दे रिमेंबर द कॅट अँड हर किटन्स. अचानक त्यांच्या लक्षात आलं की कॅट आणि किटन्स तर पावसात दिसत आहेत बाहेर. दे ट्राय टू लुक फॉर देम. ते त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न करतायत. दे थिंक द कॅट अँड हर किटन्स आर गेटिंग वेट इन द रेन. ते असे विचार करतात की पावसात आता किटन अँड कॅट हे काय होणार, भिजणार आहेत, भिजतील. दे आर सॅड. त्यांना खूप वाईट वाटतं ना, तुम्हाला सुद्धा एखादा पपी वगैरे पावसात भिजल्यावरती वाईट वाटतं ना, तसंच या चिल्ड्रन्सना सुद्धा खूप सॅड झालेले आहेत ते. देन मीता द यंगेस्ट चाइल्ड शाउट लुक देअर. शी इज अ मीता. आणि ही काय केलेली, ओरडते एकदम एकदम. काय करते ती, शाउट करते. शाउट म्हणजे ओरडणे, ओरडते. एव्हरीवन लुक्स, सगळ्यांनी इकडे बघा. देअर अंडर द सोफा सिट्स द कॅट विथ हर किटन्स. इथेच ती काय बघते, सोफ्याच्या खाली कॅट आणि तिचे किटन्स हे ऑलरेडी इथे बसलेले असतात. द चिल्ड्रन आर व्हेरी हॅपी. चिल्ड्रन्सना खूप हॅपी होतात ते, कारण कॅट आणि किटन्स हे काय आहेत, सेफ आहेत, ते पावसात भिजत नाही आहेत, म्हणून ते चिल्ड्रन्स खूप हॅपी होतात. ओके, दे क्लॅप अँड सिंग हॅपीली. ते हॅपी असल्यावरती काय करतात, क्लॅप होतात आणि गाणं म्हणतात. तुम्ही हॅपी असल्यावरती पण टाळ्या वाजवता, उड्या मारता ना. येस, तसेच हे चिल्ड्रन सुद्धा
हैप्पी असल्यावरती गाणं गात आहेत आणि क्लॅप पण करत आहेत. ओके, वन्स अगेन वी रीड दिस स्टोरी. ओके, आपण पुन्हा एकदा ही स्टोरी बघूया. द चिल्ड्रन आर प्लेइंग आउटसाइड. दे सी अ कॅट अँड हर फोर किटन्स. द चिल्ड्रन आर व्हेरी हॅपी टू सी द कॅट अँड हर किटन्स. सडनली द स्काय बिकम्स डार्क. इट स्टार्ट्स रेनिंग. द चिल्ड्रन रन इन टू द हाऊस. दे स्टँड इन द वरांडा अँड एन्जॉय द रेन. देन द रिमेंबर द कॅट अँड हर किटन्स. They try to look for them. They think the cat and her kittens are getting wet in the rain. They are sad. Then Meeta, the youngest child, shout, "Look here! Look there! Everyone looks there under the sofa. Sees the cat with her kittens." The children are very happy. They clap and sing happily. Okay, page number 2020. Okay, you read this story. Page number 20 ची story आहे A Rainy Day. ही तुम्ही read करायची आहे with your parents' help. Okay students, I hope you understood this lesson. You revise and practice at home. Thank you.